Guys, either you are happy, unhappy, successful, unsuccessful, satisfied, unsatisfied, there is a reason whatever you are being today. If you want to find a reason of your unhappy life, you should align with nature. You can see heavenly atmosphere here in Devgad. You can experience here and bring out a reason of your happy life. Yoga, you can upload us. वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी अदानी यांच्यावर टीका करत त्यांचं आत्मचरित्र यावं यात श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला त्यांनी यात लिहावा असा आरोप केला होता. यावरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे. काल उल्लेख करतात की अदानींच्या वर एक चरित्र लिहिलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई नको पण चरित्र लिहिलं पाहिजे की श्रीमंत कसं व्हायचं. पण मला असं वाटतं की अदानींच्या चरित्र लिहिण्यापेक्षा प्रत्येक मराठी मुलांनी, तरुणांनी, तरुणींनी, तरुणांसाठी, तरुण तरुणींसाठी उद्धवजी तुम्ही तुमचं एक चरित्र लिहा ना, की कुठलाही धंदा न करता, कुठलाही व्यवसाय न करता, कुठलाही ऑफिसचा पत्ता नसताना पण तुमच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, तुमच्या मातोश्रीचं एक से दोन झालं कुठून, तुमचा इन्कम सोर्स काय, तुम्ही या ज्या मोठ्या मोठ्या गाड्या फिरवतात त्यासाठी तुमचं काय इन्कम आहे नेमकं, कुठला धंदा करता, कुठली कंपनीमधून तुम्हाला हा सगळा इन्कम येतोय. आम्हाला माहिती आहे की अदानी साहेबांच्या एवढ्या एवढ्या कंपन्या आहेत, त्यांचे एवढे एवढे उद्योग आहेत, त्या उद्योगामुळे त्याची एवढ्या एवढ्या पद्धतीने इथपर्यंत पोहोचलेले आहेत. पण नेमकं तुमचा इन्कम कुठून येतो, तुमचा मुलगा किंवा तुमच्या घरात फिरणाऱ्या गाड्या मराठवाड्याच्या कुठल्या आमदाराच्या नावाने आहेत, ज्या आमदाराच्या मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही पार्टनर पण आहे, स्वतःच्या गाड्या फिरवायच्या नाहीत, हक्काच्या म्हणजे स्वतःच्या पैशांनी गाड्या फिरवायच्या नाहीत, तुमचे जे नवीन मातोश्री टू बांधलंय दोन ते कोणाच्या पैशांनी बांधलंय, तुमच्या पैशांनी, त्याहीबद्दल जरा आपल्या चरित्रामध्ये लिहा ना, पुस्तक लिहा ना. अरे मराठी तरुणांना कळून दे हे मालामाल विकली झाले कशा आहेत तुम्ही, त्यांना पण हा फॉर्म्युला द्या ना. एकाचे दोन आमचा बिचारा मुंबईतला राहणारा मराठी माणूस नालासोपारा वसई विरार डोंबिवलीकडे फेकला गेलेला आहे, साधा 400-500 स्क्वेअर फूटच्या छोट्या खोलीमध्ये राहतो, सगळ्या मुंबईच्या मिलच्या जमिनी आणि इकडचं घर विकून तिथे राहायला गेलेला आहे बिचारा. त्याला पण तुमचा फॉर्म्युला जरा कळून दे ना बाबा. उद्धव ठाकरे कुठला धंदा न करता श्रीमंत बाबा कसं व्हायचं, खोके कसे मिळवायचे हे पण जरा कळून दे, त्यांनाही कळून दे की बाबा आपल्या बॉडीगार्डच्या माध्यमातून खोके कसे वाटले जातात. मुंबईच्या एसटीपी प्लांटमध्ये 15% प्रत्येक एसटीपी प्लांटच्या मागे कोणी मागितले आणि ते मिळाले नाही म्हणून त्याला का ती योजना राबवली नाही. आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर ती योजना राबवली गेली, पण तेव्हा 15% कोणी मागितले. आमच्याकडे पण राजपूत नावाचा बॉडीगार्ड असला पाहिजे हो तुमच्यासारखा, जो खोके पोचवतो, वहिनींचे एवढे, मेवण्याचे एवढे, मुलाचे एवढे, वाटणी जे होते ना त्यासाठी पण तुमच्या सारखा पण कोणतरी राजपूत नावाचा बॉडीगार्ड आमच्याकडे पण हवा, मराठी तरुणांकडे हवा. खोटं असेल तर त्याचे काही कॉल रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, आम्ही ऐकलेले आहेत, आवाजाचे आहेत. म्हणून उद्धवजी दुसऱ्यांचे चरित्र लिहिण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तो मराठी तरुण तरुणांसाठी तुमचं कधीतरी आत्मचरित्र बाहेर येऊन दे किंवा चरित्र बाहेर येऊन दे
तुमचा फॉर्म्युला आम्हालाही करून दे की हाऊ टू बी अ बिलियनर बाय उद्धव ठाकरे। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।